के आराध्य देवत राजाधिराज योगीराज श्री दाविद महाराज को सलामी देंगे। श्री दाविद महाराज के, श्री दाविद महाराज के, श्री दाविद महाराज के। रायगड जिल्हा रोहा तालुका येथील रोहाचे ग्रामदेवता श्री धावीर महाराज पालखी सोहळा आपण बातम्यांच्या माध्यमातून नेहमीच साता समुद्रापलीकडे आतापर्यंत पाहत होतो, परंतु धावीर देवस्थानचे नाव सुद्धा आता साता समुद्रापलीकडे पोहोचणार। त्याचे कारण म्हणजे येत्या दिनांक 22-23-24 जुलै या काळात वाराणसी येथे टेम्पल कनेक्ट अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे। यामध्ये संपूर्ण जगातील 435 मंदिरांचे 767 प्रतिनिधी अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत। विशेष आनंदाची बाब म्हणजे या टेम्पल कनेक्ट अधिवेशनाला आपल्या रोहा धावीर देवस्थानचे नाव पहिल्यांदाच सिलेक्ट झाले आहे व त्याचे प्रतिनिधित्व आपल्या रोहेकरांच्या वतीने धावीर देवस्थानचे मूळ ट्रस्टी श्री अमोल कृष्णाजी देशमुख व उभ्या आडव्या बाजारपेठेतील श्री मकरंद बारटक्के हे दोघे रोहेकरांच्या वतीने आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनात सहभागी होऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे रोहाच्या नावात आणखी एक मानाचा तुरा रोवणार आहे। या अधिवेशनामध्ये 56 देशातील सुमारे 9,923 मंदिराच्या व्यवस्थापन मंडळापर्यंत ही टेम्पल कनेक्ट संस्था पोहोचली आहे। अशातच एवढ्या मोठ्या ट्रस्टच्या यादीमध्ये आपल्या धावीर देवस्थानाचे नाव आल्याने अभिमानाची गोष्ट रोहेकरांसाठी आहे। या अधिवेशनामध्ये तिरुमलाचे तिरुपती मंदिर, केरळमधील पद्मनाथ मंदिर, तसेच आपल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दिग्गज ट्रस्टी या मोठमोठ्या प्रसिद्ध मंदिरांचे विश्वस्त अधिवेशनात येणार आहेत। एवढेच नव्हे तर या अधिवेशनात नुसते हिंदूच नव्हे तर जैन, बौद्ध, शीख आदी धर्माचे मंदिर व्यवस्थापन सुद्धा या अधिवेशनात सहभागी होणार आहेत। ही बातमी समजताच आमचे प्रतिनिधी सागर जैन यांनी धावीर देवस्थानचे ट्रस्टी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांच्याकडून ही सविस्तर माहिती देण्यात आली। त्यामुळे एवढ्या मोठमोठ्या संस्थांमध्ये कळसगिरीच्या कुशीत वसलेल्या धावीर देवस्थानचे नाव येणे म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर ते धावीर महाराजांचा चमत्कार आहे असे बोलण्यात आले। दिस्टा न्यूज मराठीसाठी सागर जैन, रोहा। श्री धावीर देवस्थान हे आपल्या सर्वांना माहिती आहे की अत्यंत जागृत असं हे देवस्थान आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये त्या देवाचा नावलौकिक आहे। आज आपण विशेष आनंदाची गोष्ट म्हणून इथे आम्ही जमलेलो आहोत की वाराणसी म्हणजे ज्याला आपण काशी म्हणतो त्या काशीमध्ये आंतरराष्ट्रीय मंदिरांचं महासंमेलन होणार आहे, म्हणजे आपण त्याला मंदिर कुंभमेळा असंही म्हणू शकतो। तर तिथे जगातील जवळजवळ 435 मंदिरांची व्यवस्थापनं तिथे सहभागी होणार आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये 75 वाराणसी त्या परिसरातील सगळे मंदिरं तिथे सहभागी होणार आहेत। विशेष आनंद किंवा विशेष अभिमान वाटण्याची गोष्ट अशी की त्या काशीमधून टेम्पल कनेक्ट नावाची एक संस्था आहे, त्यांनी स्वतःहून श्री धावीर देवस्थान रोहा रायगड असं आपल्याला निमंत्रण पाठवलेलं आहे की खरोखर आपल्या सर्वांसाठी, धावीर भक्तांसाठी, रोहेकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या देवाचा नावलौकिक संपूर्ण जगात ह्या निमित्ताने पोहोचणार आहे आणि तो आहेच। तर हे जे अधिवेशन तिथे होणार आहे महाअधिवेशन ते 22-23-24 जुलै या 3 दिवशी होणार आहे आणि तिथे 767 विश्वस्त म्हणजे संपूर्ण जगातले तिथे जमणार आहेत आणि तिथे ते मंदिर व्यवस्थापनाबद्दल चर्चा करणार आहेत। मंदिर व्यवस्थापन, प्रसाद व्यवस्थापन, सुरक्षा, इको फ्रेंडली, इको सेन्सिटिव्ह या सगळ्या गोष्टींवर तिथे चर्चासत्र होणार आहे आणि तिथले मोठमोठे मंदिर जे आहेत, उदाहरणार्थ तिरुमलाचं तिरुपती देऊळ आहे किंवा आपलं विठ्ठल रुक्मिणीचं पंढरपूरचं देऊळ आहे किंवा उज्जैनचं महाकालाचं देऊळ आहे, ह्या सगळ्या तिथे व्यवस्थापन आणि यासारख्या खूप संस्था तिथे सहभागी होणार आहेत, विचारांचा आदान प्रदान होणार आहे। एवढं मोठं व्यवस्था ते कशी करतात, तिथलं पावित्र्य कसं राखतात, त्याचबरोबर भाविकांना तिथून देवाचा जो आशीर्वाद मिळतो त्याच्यासाठी तिथे जी गर्दी होते त्या गर्दीचं नियंत्रण ते कसं करतात,
ह्या सगळ्या गोष्टी आणि तत्सम सगळ्या गोष्टींची तिथे चर्चा होणार आहे. आणि ह्या सगळ्यातून आपल्या देवस्थानाला, आपल्या व्यवस्थापनाला एक नवीन दिशा मिळेल असं मला ह्यातून वाटतं. तर आपण तिथे आम्ही जे दोघं जण जाणार आहोत ते प्रतिनिधी स्वरूपात जाणार आहोत. आपल्या दहावीर देवस्थान ट्रस्टचे जे मूळ ट्रस्टी आहेत अमोल कृष्णन देशमुख ते माझ्या बरोबर आहेत, मी आहे, आम्ही दोघं जरी असलो तरी मला असं वाटतं की प्रत्येक दहावीर भक्त तिथे सहभागी होणार आहे. कारण भले तनाने आपण तिथे नसू पण आपण सर्वजण मनाने तिथे आहोत. आपल्या देवाचा तिथला महिमा, इथला महिमा आपण तिथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. जगापुढे श्री दहावीर महाराज एका नव्या अर्थाने जगासमोर आपण तिथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मला खात्री आहे की तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्या बरोबर आहेत, श्री दहावीर महाराजांची शक्ती आमच्या बरोबर आहे. त्यामुळे हे जे महापरिषद जे होणार आहे ती नक्कीच यशस्वी होईल आणि आपल्याला नक्कीच तिथे गेल्यानंतर काही अनुभव मिळतील. त्या अनुभवांचा आपण आपल्या देवस्थानात, व्यवस्थापनात उपयोग करू आणि आपल्या देवाचा आणि आपल्या मंदिराचा नावलौकिक वाढवू अशी मला खात्री वाटते. असंच ह्या महासंमेलनाचं निश्चितच, कारण ज्यावेळी हे आमंत्रण आलं त्यावेळी आम्हालाच आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या संस्थेला, की ज्या संस्थेचे जवळजवळ 11 लाख फॉलोअर्स आहेत, टेम्पल कनेक्ट नावाची जी संस्था आहे जवळजवळ तिचे 6 कोटी 21 लाख तिचे फॉलोअर्स आहेत, त्याचबरोबर 35 देशांमध्ये ही संस्था पोचलेली आहे. अशा एवढ्या मोठ्या संस्थेनी दहावीर देवस्थानची नोंद घ्यावी हे मला वाटते की हे दुसरं तिसरं काही नाही, हा प्रत्यक्ष श्री दहावीर महाराजांचा प्रभाव आहे. आणि त्या प्रभावाला त्यांनी आकर्षून घेतलेलं आहे त्या जागतिक संस्थेला. त्यामुळे तिथे जाणं हे जसं आमच्यासाठी गौरवास्पद आहे, अभिमानास्पद आहे, तसंच आपल्या दहावीर महाराजांचा महिमा किंवा त्यांची ख्याती सर्वदूर जगात आहेच, फक्त ती वाढवण्याचा आपण भक्तांनी प्रयत्न करणार आहोत हेच या निमित्ताने सांगतो. दहावीर देवस्थानचा झेंडा सर आज आपले अनुसूचित आठवले आहेत, त्याचबरोबर दहावीर देवस्थानचा आज एवढा मोठा जो नाव जगाच्या पब्लिकडे जातोय त्याला तुम्ही कसं सांगाल, हे कसं तुम्ही बघता की आज मला त्याच्याबद्दल काय सांगताय पुढे? निश्चितच आपल्याला, आपण दहावीर देवस्थानचे जे भक्त आहोत आपल्याला माहिती आहे की आपले भक्त हे सर्वदूर जगात पसरलेले आहेत. आपण वेबसाईट सुरू केलेली आहे, त्याचबरोबर जो कोणी रोह्यातला जो नागरिक आहे किंवा जो बाहेरून येऊन इथे नोकरी धंद्यानिमित्ताने राहिलेला आहे तो न चुकता अश्विनातल्या दसऱ्याच्या दिवशी इथे पालखीला येतो. कुठे ना कुठेतरी तो जाऊन रोह्यात ज्यावेळी नगर प्रदक्षिणा चालू असते त्यावेळी श्री दहावीर महाराजांचं मनोभावे दर्शन घेतो, कृतज्ञतापूर्वक त्याला वंदन करतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी मी तुला नक्की भेटायला येईन असं मनामध्ये संकल्प करतो आणि निघून जातो. हा आपल्या दहावीर महाराजांचा महिमा आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.